हे पिवळा हे लाल हे सगळे जे जास्वंदचे फुलं तुम्हाला दिसत आहे सगळे आमच्या बगीचेचे झाले. मित्रांनो बघा फायनली आपण अनुपमकडे पोहोचलेलो आहोत. बऱ्याच दिवसापासून इच्छा होती तर आधी अनुपमची इंट्रोडक्शन देतो. अनुपम कोण आहे? अनुपम आणि मी सोबत आहे एक्सेंचर मध्ये आणि प्लस आम्ही फ्रेंड्स पण आहोत. तर मग त्याच्या बऱ्याच दिवसापासून विश होती पाटील त्याच्या बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की तू ये घरी ये घरी ये. आता तो पण येणार आहे. त्याची अपॉइंटमेंट घेतली मी. अरे एवढा मोठा युट्यूबर नाही मी. जर या लोकांनी साथ दिली तर बनू शकतो मोठा युट्यूबर. नाही 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 बनणारच आहे. हिशोबाने चाललोय त्या हिशोबाने मराठी माणूस देतो साथ असं ऐकलंय मी. बघू आता बघू दिसेल खरंच देतो का मराठी माणूस साथ. तर मग चला आज मेन काय माहिती का त्याच्या घरात ना एकदम भारी वरती आहे. वरती दिसत दाखवतो तुम्हाला मी बॅक कॅमेरानी. तर एकदम मस्त बाग बगीचा लावलाय काकांनी. तर तो एक्सप्लोर करणार आहे की शहराकडच्या लोकांना पण मातीची किती ओढ असते किंवा त्यांना पण लावायचं असतं जागा नसते तरी पण ते कशा प्रकारे ऍडजस्ट करू शकतात हे आपण बघूया. चला तर मग एन्जॉय करूया अनुपमचं घर अनुपमचा बगीचा. अनुपम सांगतोय पूर्ण गरीब द्या. कदाचित त्याचा असा व्ह्यू असेल जर मुली वगैरे कधी बघायला येतील म्हणजे त्याला मुली बघायला येतील तेव्हा हे घर बघून मला मुली बघायला येतील. मुलीला तू बघायला जाशील का मुली तुला बघायला येतील? सफीला बोलू आपण. मावशी म्हणते ज्यावेळेस याला मुली बघायला येतील ना त्यावेळेस नाही पण आजकाल मुलीने ना मुलं बघायला जातात ना मुली बघायला. बरोबर आहे. एकमेकांना बघायला बरोबर आहे. बरोबर आहे. त्यांच्या घरी पोहे खातो आपण. नाही आता मी चला तर आपण आता मध्ये जाऊ. चला अनुपम आम्हाला दाखव तुझं घर सगळ्या जणांना तुझं घर दाखव. पहिले येता बरोबर आपल्याला वेलकम करण्यासाठी छान छान झाड लावली किती भारी वाटते. सगळे शोचे झाड आहे आणि हे ऑक्सिजन पण देतात थोडंफार जेवढं पण असेल तेवढं. ओके हे एंट्रन्स आहे आमच्या घराला. ओके वाव हे बघा हे एकदम मस्त आहे. आणि घरात आल्या आल्या गणपती बाप्पांचे दर्शन. आणि हे पण एक भारी आवडलं मला. हे आमच्याकडे कमीत कमी म्हटलं तरी 10 वर्षांपासून हे फिश टँक आहे आमच्याकडे. आमच्याकडे टॉर्टाइस पण होता 7-8 वर्ष राहिल्यानंतर तो मेन. आपण आमच्याकडे आम्हाला म्हणजे माझ्या वडिलांना खूप आवड पक्ष्यांची आणि प्राण्यांची. ओके आमच्याकडे. चला अनुपम तुझं घर दाखव आम्हाला. हे आजी आहेत. तो नानी म्हणतो त्यांना माझी नानी. हा आईची आई असं आपण आजी पण म्हणतो पण आम्ही प्रेमाने नानी म्हणतो. पर्टिक्युलर हिंदी मध्ये नानी म्हणतो. नानी म्हणतो आम्ही लहानपणापासून नानी म्हणतो. ओके मावशी ही माझी आई आहे. हो माझी आई ही टीचर पण आहे. मुलांची ट्युशन पण घेते. हा आणि मावशीने एकदम छान पोहे बनवलं होतं बरं का मावशी. थँक यू सो मच. खूप टेस्टी होत. खूप छान होतं टेस्टी होतं मावशी पोहे. तू सांगितलं असतं ना केक बनवून ठेवला. अरे बाबा मावशी केक पण बनवतात. बघा मित्रांनो शिकण्यासारखं आहे म्हणजे आज आज आजींचं वय किती म्हणजे असल्यावर त्यांना एक आवड आहे केक वगैरे बनवायची. तर जे बापरे 64 वय जे कोणी तरुण मुली असतील त्यांच्यासाठी हे नक्कीच एक मोटिवेशन ठरू शकतात. चला तर आपण बनवून ठेवलं नक्की नेक्स्ट टाइम खाऊ. हा त्यांच्या घरी अजून स्पेशल मंदिर दाखवण्यासारखं सांगतोय तो. तर सांग अनुपम काय म्हणतो मंदिर. हे मंदिर आहे हे माझ्या वडिलांनी बनवलेलं मंदिर आहे. स्वतः घरी त्यांनी बनवलं. पूर्ण डेकोरेशन वगैरे पण त्यांनीच केले आहे. सगळे देवांना जे मला दिसत आहे कपडे घातलेले ते पण
स्वतः पप्पांनीच केलं आणि हे हिचे ड्रेस हे माझ्या नानीने बनवला आहे स्वतः सिलाई करून स्वतः हा जो ड्रेस कृष्णाला घातला हा जन्माष्टमीच्या दिवशी घातला आताच गेली जन्माष्टमी तर हा स्वतः नानीने स्वतः टेलरिंग करून बनवलेला आहे आणि हे सगळे फुलं आमच्या बगीचेचे आहेत जे आपण पाहणारच आहे नंतर हे पिवळा हे लाल हे सगळे जे जास्वंदचे फुलं तुम्हाला दिसत आहे सगळे आमच्या बगीचेचे आता जस्ट छान कमेंट दिली मला आवडला म्हणे तू आणि तुझ्या स्वभाव मला थँक्यू सो मच आजी हे छान मोटिवेशन असतं मित्रांनो अनुपम पाणी आणतोय आपल्याला बघा मित्रांनो याच्यापेक्षा आनंदाचं गोष्टी काय असू शकते की आपलाच ब्लॉग आपल्या समोर टीव्ही मध्ये वा आणि बघतो या अनुपम चड्डी इग्नोर करा अनुपमची चड्डी छान आहे मंडळी अनुपम म्हणतोय छान आहे ब्लॉग रिव्ह्यू दे ब्लॉग ते रिव्ह्यू दे तुला रिव्ह्यू द्यायची गरज नाहीये अरे थँक्यू ब्रो थँक्यू मंडळीला माहिती आहे स्वप्नील कसे व्लॉग बनवतो एकदम कडक राहतात त्याचे अरे थँक्यू यार शेअर करा आणि लाईक करा आता पहिले ते करा सांगतोय तर करून द्या एवढा मोठा माणूस सांगतोय स्वप्नीलला इंट्रोडक्शनची गरज नाहीये सगळ्यांनाच माहिती आहे